मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97 64 66 495। विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई संजय दराडे यांनी दिनांक 19 आणि 20 जुलै रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे भेट दिली। सदरील भेटीदरम्यान पोलीस महानिरीक्षक दराडे यांनी प्रशिक्षण सत्र क्रमांक 24 मधील 1453 नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्या बाह्यवर्ग आणि आंतरवर्ग प्रशिक्षणाचे निरीक्षण केले। तसेच प्रशिक्षणार्थीकरिता देण्यात आलेल्या निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, आंतरवर्ग बैठक व्यवस्था, बाह्यवर्ग मैदान व्यवस्था, भोजनालय आणि हॉस्टेलमधील स्वच्छता यांची पाहणी केली। त्यानंतर सर्व अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन स्टाफ आणि नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्या दरबारात उत्कृष्ट प्रशिक्षणाकरिता उत्कृष्ट सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्र हे महाराष्ट्रातील उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र असून पोलीस प्रशिक्षणाच्या इतिहासातील सर्वाधिक संख्येच्या सत्र क्रमांक 24 मधील 1453 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्याचे धनुष्यबाण प्रशिक्षण केंद्रातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी पेलल्याबाबत सर्वांचे अभिनंदन करण्यात आले। यावेळी प्राचार्य डॉक्टर वैशाली कडूकर, उपप्राचार्य अनुराधा उमदले, पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील आदी पोलीस अधिकारी वर्ग उपस्थित होते। आज मी तुमच्या हॉस्टेलला भेट दिली, मेसला भेट दिली, इंडोर क्लासेस आहे त्याला भेट दिली, सकाळी ग्राउंडवर सुद्धा भेट दिली होती। आता आपल्याकडे प्रशिक्षण जे सुरू झालेलं आहे ते जून महिन्यात सुरू झालेलं आहे। या वर्षी तुमची सगळ्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये मेहनत करून कॉम्पिटिशनमध्ये उतरून, लाखोच्या संख्येने कॉम्पिटिशन होती त्यामध्ये उतरून तुम्ही सर्व यशस्वी झाला आहात आणि लगेचच आपण साधारण 2 महिन्यात प्रशिक्षण सुद्धा सुरू केलेलं आहे। त्यामुळे आता तुम्ही शासकीय सेवेमध्ये जे काही तुमचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण होऊन तुम्ही शासकीय सेवेत रुजू झाला आहात। या ठिकाणी काही 2-3 गोष्टी महत्वाच्या मी तुम्हाला सांगेल। इतक्या मोठ्या संख्येनं प्रशिक्षण केंद्र चालवत असताना या ठिकाणी डीजी ऑफिस कडून, पीटीसी कडून तुमच्या सर्व सोयी सुविधांची पूर्तता होईल या दृष्टिकोनातून पूर्ण असे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। मला सांगायला आनंद आहे की मी जालना, लातूर, खंडाळा इथले सुद्धा पीटीसीला भेट दिलेली आहे। सर्व पीटीसीपैकी या ठिकाणी असलेले तुमचे हॉस्टेल्स, तुमची मेस, क्लासरूम्स, ग्राउंड याची क्वालिटी जी आहे ती सर्वोत्तम आहे असं मी म्हणेन। याचा अर्थ तुम्ही लकी आहात की तुम्हाला सोलापूर प्रशिक्षण केंद्र तुमच्या ट्रेनिंगसाठी मिळालेलं आहे। या ठिकाणी हे जे 9 महिन्याचं प्रशिक्षण आहे, आपण खूप सारी मेहनत घेऊन या डिपार्टमेंटमध्ये आलेलो आहोत, स्वतःच्या इच्छेनं आलेलो आहोत, बरोबर आहे ना। आता हे 9 महिने जे आहे या 9 महिन्यामध्ये मी जास्तीत जास्त कसं शिकेल, आउटडोर ट्रेनिंग आहे, इनडोर ट्रेनिंग आहे, यामध्ये 9 महिन्यामध्ये मी जास्तीत जास्त गोष्टी कशा शिकेल जेणेकरून मी जेव्हा फील्डवर जाईल त्यावेळेस मला पोलीस स्टेशनचं कामकाज करताना, पोलीस स्टेशनमध्ये जे वेगवेगळे घटक आहे त्यामध्ये कामकाज करताना अडचण होणार नाही, या दृष्टिकोनातून तुम्ही प्रत्येकानं मेहनत करणं गरजेचं आहे। या ठिकाणी आउटडोर मध्ये वेगवेगळे स्क्वॉड आहे, 49 जवळजवळ स्क्वॉड केलेले आहे। आपलं जेव्हा पोलिसांचं प्रशिक्षण चालतं म्हणजे ऑफिसर असो की जवान असो, आउटडोर ट्रेनिंग हे तुम्ही जास्त वेळ एकमेकामध्ये स्पेंड करत असता, त्यामुळे ह्या 24 नंबर 17 तर तुम्ही सगळे 1400 लोक आहातच, पण त्यामध्ये तुमचे आउटडोर आणि इनडोरला जे सबग्रुप झालेले आहे त्यामध्ये जे काही तुमची गोष्टी आणि बॉन्डिंग होणार आहे हे आयुष्यभर तुमच्या सोबत राहणार। या ठिकाणी 9 महिन्याचा पिरियड हा असा फुटकर उडून जाणार आहे, तुम्हाला श्वास घ्यायला सुद्धा इथं उसंत नाहीये। एक रविवारचा दिवस जर सोडला 5-6 तास तर सोमवार पासून शनिवार पर्यंत घड्याळाचा काटा जसा पुढे जातो तस तसं तुमचं शेड्यूल इथं फिक्स झालेलं आहे। तुमचे लेसन क्लासेस फिक्स केलेले आहे, आउटडोर क्लासेस फिक्स केलेले आहे,
जसजसे ट्रेनिंग पुढे जाणार तसतसे एग्जामचा लोड वाढत जाणार आणि इतर नवीन नवीन विषय आउटडोर मध्ये इनडोर मध्ये ऍड होत जाणार. त्यामुळे आता तुम्हाला विचार करायला सुद्धा इथे फुरसत नाही. अशा वेळेस मध्ये काही जण मॅरिड असतील, काही जण एक सर्व्हिस मॅन असतील, त्यांचे घरी फॅमिली इश्यूज असतील, कृपा करून फार फॅमिली किंवा टेन्शन फॅमिली इश्यूजचं टेन्शन घेऊन आपल्या ट्रेनिंगवर अफेक्ट करू नका. तुमच्या कोणाचे काही जेन्युइन काही इश्यू चालू असतील आणि ज्याच्यामध्ये आमची मदत होऊ शकते तर तुम्ही प्रिन्सिपल मॅडमला भेटून इथल्या युनिट कमांडरशी, एसपीशी किंवा कलेक्टरशी बोलून तुमची जे काही फॅमिली काही इश्यूज असतील जेणेकरून तुम्ही तणावमुक्त प्रशिक्षण करू शकाल. विदाउट फ्री टेन्शन तुम्ही जर ट्रेनिंग इथं करणं अपेक्षित आहे. या ठिकाणी तुम्ही जर बाहेर बघितलं असेल तर आपल्या पोलीस विभागाकडून अपेक्षा पहिल्यापासूनच जास्त आहे, परंतु बाहेर समाजामध्ये वेगवेगळे चॅलेंजेस वाढत चाललेले आहे. आज बाहेर समाजामध्ये महिलांकडून आपल्या डिपार्टमेंटकडून खूप जास्त अपेक्षा आहे. सायबर क्राईम जे गुन्हेगार आहेत ते वेगवेगळे मोडस ऑपरेटिव्ह वापरून, वेगवेगळे टेक्नॉलॉजी वापरून दररोज वेगवेगळे गुन्हे करत आहे. देशविघातक शक्ती आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या घटना घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील करत आहे. जुने जे गुन्हे आहे, प्रॉपर्टी ऑफेन्सेसचे, ते गुन्हे तर दिवसेंदिवस वाढत आहेत. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या चॅलेंजेस बाहेर समाजामध्ये आहे आणि ते फेस करण्यासाठी